मनाचे धागे भाग 10। मागील भागात आपण बघितलं, दिवसभर वीणा नीरजच्या डोळ्यासमोर नसल्यामुळे तिच्या असण्याचं त्याच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे याची जाणीव त्याला झाली, आणि शेवटी त्याने त्याच्या मनात असलेल्या वीणाबद्दलच्या प्रेमभावना तिच्यासमोर व्यक्त करायचं ठरवलं। तो कशीबशी मनाची तयारी करू लागला, पण संध्याकाळी डिनर टेबलवर जे काही घडलं त्याने तो खूप खचला। निशाच्या तोंडून जेव्हा त्याने ऐकलं की वीणा लग्नासाठी मुलगा बघण्यासाठी तिच्या काकांच्या घरी गेली, आता पुढे नीरज त्याच्या रूममध्ये रागाने इकडून तिकडे फेऱ्या मारत विचार करत होता। त्याचा राग स्वतःवर होता की वीणावर हेच त्याला समजत नव्हतं। तो मनामध्येच विचार करत होता की वीणा असं कसं करू शकते, आणि शेवटी हाही विचार करत होता की का नाही करणार। त्याने तिला त्याच्या मनातल्या भावना जर सांगितल्याच नाहीत तर तिला तरी कसं समजणार। रात्र खूप झाली होती, त्याने पुन्हा एकदा वीणाला फोन करायचं ठरवलं। फोन हातामध्ये घेऊन त्याने तिचा नंबर डायल केला आणि लगेचच कट केला। एवढ्या रात्री तिला कसा फोन करणार, आणि त्यात ती फॅमिलीसोबत आहे। काय करू काय नको यामध्येच नीरज गुंतला होता। एरवी बिझनेसमधल्या मोठमोठ्या प्रॉब्लेम्सला सुटकीसरशी सॉल्व करणारा नीरज आज मात्र चांगलाच गोंधळला होता। त्या गोंधळामध्ये त्याने वीणाला फोन केला। पहिली रिंग गेली, दुसरी गेली, आणि त्याचसोबत त्याच्या हृदयाचे ठोकेसुद्धा जोरदार धडधडू लागलेत। तिसऱ्या रिंगनंतर फोन उचलला गेला। नीरज एकदम स्तब्ध झाला होता, त्याच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले होते। वीणा हलक्या दबक्या आवाजामध्ये बोलली, हॅलो सर, काही काम होतं का? तिचा तो आवाज ऐकून तो अजूनच मंत्रमुग्ध झाला, आणि का कुणाच ठाऊक त्या आवाजाने त्याला एक वेगळीच एनर्जी भेटली, आणि तो वीणाला म्हणाला, वीणा मला तुझं लोकेशन पाठव, मला भेटायचं आहे तुला आत्ताच। पण सर एवढ्या रात्री? वीणा पुढचं बोलणारच असते तोवर नीरज तिला म्हणतो, मला काहीही माहीत नाही, मला फक्त तुला भेटायचं आहे, अँड इट्स अर्जंट। यावर वीणाला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं। शेवटी ती हिम्मत करत म्हणालीच, सर सकाळी भेटले तर नाही जमणार का? नाही, मला आत्ताच भेटायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे माझं। वीणा हळूच नाराजीने त्याला म्हणाली, ठीक आहे पाठवते मी लोकेशन। नीरज ओके म्हणून फोन ठेवतो आणि पटकन तयारीला लागतो। स्वतःचा आवरून तो पटापटा खाली येऊन गाडीमध्ये बसतो। मोबाईलमध्ये वीणाचं लोकेशन आलेलंच असतं तोवर। इकडे वीणा टेन्शनमध्ये बसलेली असते। या एरियामध्ये खूप साधे लोक राहतात, आणि त्यांनी जर मला असं नीरजसोबत बघितलं तर? नीरज सरांना माझ्यासोबत एवढं महत्त्वाचं काय काम असेल? काही चुकलं तर नसेल ना माझं? अशा एक ना अनेक प्रश्नांनी वीणा भंडावून गेली होती। तिच्या डोळ्यातली झोपच उडाली होती। विचार करायचा थांबवून तिने मोबाईल बघितला, तर तब्बल 1 तास निघून गेला होता। नीरज कोणत्याही क्षणी येईल म्हणून तिने स्वतःला आवरलं, आणि तोवर तिचा फोन वाजू लागला। हो, तो नीरजचाच फोन होता। वीणाचं काळीज जोरजोरात धडधडू लागलं। मोठ्या हिमतीने तिने तो फोन उचलला। हॅलो, मी आलो आहे इथे, नीरजचा आवाज आला। तिने जरा घाबरतच उत्तर दिलं, ओके सर मी आलीच।
अंधारातच ती कशीबशी इकडे तिकडे बघत समोरून चालत येत होती. तिला बघून नीरज गाडीतून बाहेर येऊ लागला. वीणा धावतच त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाली, नाही सर, आतमध्येच बसा. आणि तीही दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून गाडीत जाऊन बसली. नीरजला काही समजायला मार्ग नव्हता, तो फक्त तिच्याकडेच बघत होता. तू तिला बघतोय हे वीणाच्या लक्षात आलं. तिला जाणवलं की कदाचित तिच्या या कृत्यामुळे तो गोंधळला असावा. म्हणून त्याचा गोंधळ दूर करण्यासाठी वीणा त्याला म्हणू लागली, ॲक्च्युली हा एरिया जरा साध्या लोकांचा आहे. येथे अशा रात्रीच्या या वेळेला एका मुलामुलीने भेटणे जरा विचित्र समजले जाते. म्हणून आपण इथून थोडं लांब एक गार्डन आहे तेथे जाऊन बोलू, अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. नीरज तिच्याकडे बघून ओके एवढंच म्हणतो आणि गाडी स्टार्ट करतो. वीणा त्याला डायरेक्शन दाखवत गार्डनच्या दिशेने घेऊन जाते. पण तिच्या डोक्यामध्ये सारखा हाच विचार चालू असतो की नेमकं यांना एवढ्या रात्री माझ्यासोबत काय काम असेल. तसं नीरजला समोर बघून तिलाही खूप बरं वाटलं होतं. गाडी साईडला पार्क करून दोघंही गाडीच्या बाहेर उतरलेत. थोडं लांब चालत ते ओढ्याच्या दिशेने गेलेत. त्या ओढ्यातील खळखळ वाजणारं पाणी त्या दोघांमधली शांतता भंग करत होतं. नीरज काहीच बोलत नाही हे बघत वीणा म्हणाली, सर तुम्हाला काहीतरी काम होतं माझ्यासोबत. ओ विसरलोच मी, ॲक्च्युली हे वातावरण इतकं शांत आणि मनमोहक आहे की यात माणूस एकदमच हरवून जातो. हो ते तर आहेच, निसर्गाची किमयाच वेगळी आहे. मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात ह्या गोष्टी. बोलता बोलताच वीणाला जाणवलं, नीरज नेहमीपेक्षा जरा वेगळाच वागत आणि बोलत होता. नेहमी स्ट्रिक्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड असणारा नीरज आज कोड्यांमध्ये बोलत होता. हे सगळं वीणाच्या समजण्याच्या पलीकडे चाललं होतं. तिला विषय बदलून पुन्हा त्याला हे विचारण्याची हिंमत होत नव्हती की नेमकं त्याला तिच्यासोबत काय काम होतं. तो फक्त एकटक आजूबाजूच्या निसर्गाकडे बघत होता. जणू वेगळ्याच धुंदीमध्ये होता तो आणि ती त्याला बघत होती. आज दिवसभरात जणू कित्येकदा तिला त्याचा विचार आला होता आणि तो आता स्वतः तिच्या समोर उभा होता. सगळीकडे खूप शांतता पसरलेली होती आणि त्या शांततेला भंग करत नीरज तिच्याकडे बघून बोलू लागला, वीणा तुला माहीत आहे का, या निसर्गाने आपण इथे आल्यापासून जशी माझ्यावर भुरळ घातलेली आहे तीच परिस्थिती तू माझी केली आहेस. वीणाला काहीच समजायला मार्ग नव्हता. ती फक्त गोंधळून त्याच्याकडे बघत होती. नीरज तिच्याकडे बघतच पुढे बोलू लागला, वीणा तू पण मला अशीच भुरळ घातलेली आहेस. मी पुरता गुंतलो आहे ग तुझ्यात. माझ्यासाठी प्रेम वगैरे या भावना नव्हत्याच. मी नात्यांना सुद्धा एक बिझनेस डील समजत होतो. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस, कळत न कळत आयुष्यामध्ये प्रेमाचं काय महत्त्व असतं, प्रेमाचं स्थान काय असतं याची जाणीव करून दिली आहेस तू मला. तुझा आजूबाजूला असणं, तुझा सहवास मला खूप आनंद देऊन जात होता. पण अचानक आज तुझ्या नसण्याने जी जाणीव करून दिली तिने मला पुरतं हरवलं होतं ग. जेव्हा मला समजलं की तुला लग्नासाठी बोलणी घालायला कोणीतरी आलंय आणि ती व्यक्ती तुला माझ्यापासून लांब तर घेऊन जाणार नाही ना, या भीतीने मी चलबिचल झालो होतो. मला खूप मोठी गोष्ट गमावल्यासारखं वाटत होतं. कदाचित ही गोष्ट तुझ्यासमोर मांडण्या इतपत हिंमत नव्हती माझ्यात. पण कदाचित तुला गमवावं तर गमावलं तर नसेल ना मी.
या भीतीने ती हिम्मत आपोआप तयार झाली का माहीत नाही, पण मला ती भावना तुझ्या डोळ्यात सुद्धा नेहमी दिसते माझ्याबद्दल. कदाचित मी चुकीचाही असू शकतो. हे सर्व ऐकून तुझ्या मनात काय चालू असेल मला अजिबात आयडिया नाही आहे. मला फक्त एवढंच माहीत होतं की काहीही झालं तरी मला माझ्या मनातल्या भावना तुझ्यापुढे व्यक्त करायच्या होत्या. तू त्यावर आत्ताच काहीही उत्तर द्यावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे. आणि तू त्या गोष्टीचा अजिबात बर्डन वगैरे घेऊ नकोस. आणि तुला तुझं उत्तर हे शब्दातही द्यायची गरज नाही आहे. एक मिनिट थांब. एवढं बोलून नीरज गाडीच्या दिशेने धावत गेला. गाडीतून एक बॅग घेऊन वीणाच्या दिशेने चालत येत होता. वीणा स्तब्ध होऊन फक्त त्यालाच बघत होती एकटक. त्या दोघातलं अंतर हळूहळू कमी होत होतं आणि तो तिच्या जवळ येत होता. आणि तिच्या समोर येऊन उभा राहून त्याने तिच्या दिशेने एक बॅग पुढे केली. हे काय? ती आश्चर्यचकित होऊन फक्त बघत होती. तिचा गोंधळ दूर करत नीरज तिला म्हणाला, यामध्ये एक ड्रेस आहे. तुला कधीही माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटलं तर फक्त हा ड्रेस घालून माझ्यासमोर ये. मला तुझं उत्तर आपोआप समजेल. वीणाने गप त्याच्या हातातून ती बॅग तिच्या हातात घेतली. ती काहीच बोलत नव्हती, कारण जे काही घडत होतं त्यावर तिचा अजिबात विश्वास बसत नव्हता. ती मनातल्या मनात फक्त एकच विचार करत होती, नीरजसारख्या मुलाला तर कोणीही भेटेल, मग शेवटी त्याला माझ्यामध्ये काय दिसत असेल. आणि तिला आधीचे काही क्षण आठवू लागलेत. त्याच्या बर्थडेच्या दिवशी जेव्हा ते दोघं सोबत डान्स करत होते, तिच्या डोळ्यापुढे अचानक तोच क्षण येऊन उभा राहिला आणि नकळत तिच्या अंगावर शहारे उमटले. अंगाला आलेल्या त्या शहारांमुळे तिने स्वतःला कवटाळलं. आणि तिला तसं बघून नीरजला कदाचित तिला थंडी वाजत असल्याची जाणीव झाली. त्याने लगेच त्याच्या अंगातील जॅकेट काढून तिच्या खांद्यांभोवती टाकलं. शरीराला अचानक भासणाऱ्या उभेने आणि त्याच्या परफ्यूमच्या त्या सुगंधाने कदाचित त्याने तिला मिठी तर नाही मारली ना, असंच काहीसं जाणवून गेलं तिला. पण लगेचच तिच्या हेही लक्षात आलं की त्याने त्याच्या अंगातलं जॅकेट तिच्या अंगावरती टाकलं होतं. नीरजला तिला सोडून जावं असं वाटतच नव्हतं. तिच्या मनात चालू असलेला गोंधळ तो बघू शकत होता. त्याला माहीत होतं त्याने अचानक व्यक्त केलेल्या त्याच्या भावना तिला खूप गोंधळात टाकतील. आणि अगदी झालंही तसंच काहीसं होतं. काय असेल वीणाची पुढची रिॲक्शन? नेमकी ही एवढी मोठी गोष्ट वीणा कशी पचवू शकेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती नीरजच्या या प्रश्नाचं उत्तर काय देईल? बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन कथेसाठी बघत रहा बिंधास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.